उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आला आहे त्यामुळे धरणात आता पंधरा दिवस पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे त्यामुळे याआधीच पाणी टंचाईची झळ सोसणाऱ्या दीड लाख संख्येच्या उरणकरांना गुरुवारी रात्रीपासूनच धरणातील डेट स्टॉकमधून पाणी पुरवठा करण्याची वेळ एम आय डी सीवर येऊन ठेपली आहे दीड लाख लोकसंख्येच्या उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील रानसई एकमेव धरण आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील सदतीस ग्रामपंचायती उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणी पुरवठा केला जातो मात्र यावर्षी रानसई धरणाची पाणी पातळी खालावली त्यातच जून से पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही पाऊस बरसला नाही पावसाने दडी मारल्याने रानसई धरणातील पाण्याचा साठा काल संपुष्टात आला आहे त्यामुळे उरण शहर आणि पस्तीस ग्रामपंचायतींना धरणातील डे डेटस्टॉक पाणी पुरवठा करण्याची वेळ एम आय डी सीवर येऊन ठेपली आहे धरणाच्या डेड स्टॉक ही तीस जून दोन हजार बावीस पर्यंतच पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे याआधीच पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आठवड्यातील एका शुक्रवारी पाणी कपात केली जात आहे